केंद्रीय पर्यावरण विभागानं मुंबई महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर कांजूर मार्गामधल्या डम्पिंगलाही स्थगिती दिली आहे. मुंबई हायकोर्टात कांजूर डम्पिंगच्या विरोधात जनहित याचिका दाखल झाली होती. मुंबई हायकोर्टानं पर्यावरण विभागाला याबद्दल अहवाल सादर करायला सांगितलं होतं. या तक्रारीची दखल घेत केंद्रीय पर्यावरण विभागानं कांजूर डम्पिंग ग्राउंडमध्ये सीआरझेडचं होणारं उल्लंघन, सॉल्ट प्लांटमध्ये होणारं डम्पिंग, तिवरांच्या जंगलांची होणारी कत्तल यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचं सांगितलं. त्यामुळे पालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.